आणि विजयानंतर धीरज लिंगाडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे तीही पाहूया अमरावती पदवीधर निवडणुकीमध्ये अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी बाजी मारलेली आहे आपल्यासोबत धीरज लिंगाडे स्वतः काय सांगाल आमदार म्हणून पहिली प्रतिक्रिया काही नाही आज खूप आनंद होतो आहे मतदारांनी मला जो आशीर्वाद दिला आहे निश्चित सर्वप्रथम सर्व मतदारांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे महाविकास आघाडीकरताच की या अमरावती पदवीधर मतदारसंघामध्ये बारा वर्षापूर्वी जी सत् आमची या ठिकाणी जे प्रतिनिधित्व होतं ते परत आम्ही आमच्या ताब्यात घेण्यात या ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत काय वाटते तुम्हाला या निवडणुकीमध्ये कोणता मुद्दा असा तुम्हाला असं की मुद्दे के? होते मी वारंवार हे मुद्दे सतत आपल्याला सांगतोय की बेरोजगाराच्या हाताला काम असलं पाहिजे या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन ही लागू झाली पाहिजे या पश्चिम विदर्भामधल्या या पाचही जिल्ह्यामध्ये जे अनेक तरुण आहे ज्यांना आज हाताला काम नाही त्यांना बेरोजगारी भत्ता हा मिळाला पाहिजे असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहे या सर्व प्रश्नांची घेऊन आम्ही ही निवडणूक लढलो आणि या निवडणुकीमध्ये आज आम्हाला यश या ठिकाणी मिळालं भाजपचं गड होतं नागपूर अमरावती सगळे एक एक निसटून गेलेले काय सांगाल काय वाटते नाही आता ही तर सुरुवात आहे आज महाविकास आघाडीचा सा तर विजय मी तुम्हाला सांगितलं झालेला आहे आणि निश्चित दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आता जनतेला हे सरकार महाराष्ट्रामध्ये नको आहे त्यामुळं हे आता सुरुवात आहे हे होते महाविकास आघाडीचे विजय झालेले उमेदवार नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली कॅमेरामॅन अमोल देशमुख सर प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट